गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आष्टी चंद्रपूर मार्ग बंद झाला असून आष्टी परिसरातील शेतकऱ्यांचं धान आणि कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. वैनगंगा नदीच्या पुलावर आष्टी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यानं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, चामोर्शी.